ओहम्स लॉ इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण बघतो आहोत। ओहमचा नियम देखील म्हटले जातो त्याला। बघा, सायमन ओहम या शास्त्रज्ञाने हा जो लॉ आहे किंवा हा नियम शोधला त्याच्या सन्मानार्थ त्याला ओहमचा नियम असं म्हटले जातं। कालावधी आहे 1787 ते 1854। आता बघा की ओहमचा जो नियम आहे हा नेमका काय सांगतो याला आपण डेफिनेशनच्या सहाय्याने अगोदर समजून घेऊया। बघा की वाहकाची, आता वाहक म्हणजेच काय आपण बघितलं की वाहक म्हणजेच काय कंडक्टर, मग जसं कॉपरचा वायर असेल, ॲल्युमिनियमचा वायर असेल, ती जी तार आहे की ज्यामधून वीज प्रवाहित होते किंवा विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट प्रवाहित होते म्हणून त्याला काय म्हणलेले वाहक कंडक्टर। काय त्याची भौतिक अवस्था, मग आता भौतिक अवस्था त्यामध्ये काय येऊ शकतं, तापमान, त्याचं टेम्परेचर असेल किंवा त्याचं जे काही एरिया असेल, त्याचं जे काही क्षेत्र असेल त्या वाहकाचं त्या तारेचं, हे जर कायम असेल तर बघा वाहकाची भौतिक अवस्था कायम असल्यास त्या वाहकाच्या दोन टोकांमध्ये जे विभवांतर आहे, विभवांतर काय ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स, विभवांतर व वाहकातून जाणारी विद्युत धारा, म्हणजे विभवांतर असेल होल्टमध्ये आणि विद्युत धारा असेल एम्पियर मध्ये। ही विद्युत धारा काय असेल, एम्पियर मध्ये। विद्युत विभवांतर आणि विद्युत धारा यांचं गुणोत्तर काय असतं, हे कायम स्थिर राहतं। त्याला आपण असं म्हणू शकतो की विद्युत धारा आणि विभवांतर इज डायरेक्टली प्रपोर्शनल, किंवा त्याला आपण असं म्हणूया स्थिर गुणोत्तर। बघा म्हणजे आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही। आता बघा, मग आता जर याला थोडस आपण सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर कशा पद्धतीने हे सॉल्व होऊ शकतं। बघा जर आपण याला बघितलं इथे की हा आर जो आहे, आर काय आहे, कॉन्स्टंट आहे। म्हणजे सपोज आपण याला जर असं लिहिलं की व्ही इज इक्वल टू ह्या इथे कॉन्स्टंट असेल आर इंटू आय। बघा सपोज हे व्ही अगोदर घेतलं, आर बरोबर काय आहे, आय आहे, परंतु इथे आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे आर काय घेतला, स्थिर घेतला, म्हणजे व्ही इज इक्वल टू आर इंटू आय। आता किंवा जर आपल्याला मग आर बघायचा असेल तर आर म्हणजेच काय, आर इज इक्वल टू हा व्ही तसाच राहील आणि हा आय काय होईल, खाली इकडे भागिले मध्ये आपल्याला घेता येईल। म्हणजे आपण याचं कन्वर्शन जे आहे, इंटरचेंज आपण याला करू शकतो। आता त्याच पद्धतीने जर आपण आय बघितला, आय इज इक्वल टू म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे, आपण याचं बेसिक जे आहे आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही हे जर लक्षात ठेवलं तर बघा आपण इथे एका ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये याला इथे लिहिलंय। म्हणजे हे जे कन्वर्शन आहे किंवा हे जे सूत्र आहे, जे तीन वेगवेगळे जे आपल्याला इथे सूत्र बघायला मिळतील ते आपल्याला सहजपणे इथे लक्षात ठेवता येतील। बघा कसे, सपोज व्ही इज इक्वल टू जर आपल्याला काय आहे ते माहिती करून घ्यायचं असेल तर आय इंटू आर, किंवा आपण त्याला आर इंटू आय असंही लिहू शकतो। आणि जर सपोज आर इज इक्वल टू असेल, आर इज इक्वल टू काय असायला पाहिजे, व्ही अपॉन आय, व्ही अपॉन आय असंही लक्षात ठेवू शकतो। किंवा जर हे आर हे आय इज इक्वल टू असेल तर आय इज इक्वल टू म्हणजेच काय, व्ही अपॉन आर। असे तीन आपल्याला वेगवेगळे इथे फॉर्म्युले बघायला मिळतील। आता बघा मूळ सूत्र काय आहे आपलं की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आणि यामध्ये कॉन्स्टंट काय आहे, आर। मग आपण जर असं बघितलं किंवा इथे जरी आपण लिहिलं आय इज इक्वल टू कॉन्स्टंट काय आहे, आर व्ही, असंही आपण लिहू शकतो। मग आपण याच्या आधारे आर काढू शकतो, व्ही काढू शकतो। आर काढायचा असेल तर हा जो व्ही आहे तो भागिले मध्ये जाईल, म्हणजेच काय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय होईल। जर सपोज आपल्याला इथे व्ही काढायचा असेल तर हा आर काय होईल, भागिले मध्ये जाईल, म्हणजेच काय होईल इकडे v इज इक्वल टू आय इंटू आर, v इज इक्वल टू आय इंटू व्ही इज इक्वल टू आय इंटू आर। तर अशा पद्धतीने हा आपण बघितला ओहमचा नियम। बघा रोधांची एकसर जोडणी आणि रोधांची समांतर जोडणी यामधला फरक आपण इथे बघतो आहोत।
रेजिस्टन्स इन सीरीज अँड रेजिस्टन्स इन पॅरलल. बघा, दोन ठिकाणी आपण इथे सर्किट बघतो आहोत, इलेक्ट्रिक सर्किट आहे दोन्ही ठिकाणी. अगोदर आपण सीरीज मध्ये जे सर्किट आहे त्याचा विचार करूया. बघा, इथे रेजिस्टन्स 1 आहे, रेजिस्टन्स 2 आहे, रेजिस्टन्स 3 आहे, म्हणजे रोध 1, रोध 2 आणि रोध हा 3 आहे. त्याला आपण इथे व्होल्टमीटर लावलेला आहे, तो रोध जो आहे मोजण्यासाठी, डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी. आणि जे करंट जे आहे विद्युत परिपथातून जे विद्युत धारा वाहते ते मोजण्यासाठी इथे आपण ॲमीटर, किती अँपियर विद्युत धारा यामधून वाहते त्यासाठी आपण इथे ॲमीटर लावला आहे मोजण्यासाठी. आणि इथे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे आहे निगेटिव्ह टर्मिनल. अशा पद्धतीने सर्किट आपल्याला इथे दिसतंय. इकडे सुद्धा त्याच पद्धतीने, की इथे सुद्धा आपण याला R1, R2 आणि R3 असे 1, 2, 3 पॅरलल मध्ये आपण 3 1 2 3 रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2 आणि रेजिस्टन्स 3. आणि इथे सुद्धा आपण एक व्होल्टमीटर इथे लावला आहे. आता बघा, इलेक्ट्रिक सर्किट दिसतंय आपल्याला इथे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इलेक्ट्रिक करंट जे आहे ते आपण इथे मोजण्यासाठी ॲमीटर बसवला आहे. आता बघा की जर आपण पहिला फरक बघितला की विद्युत परिपथामध्ये रोधांची एकसर जोडणी केल्यास प्रत्येक भागातून वाहणारी विद्युत धारा काय असते, ही समान वाहते किंवा असते. सपोज या इथून जेवढ्या अँपियर विद्युत धारा वाहते, याच्यातून जेवढी अँपियर वाहते किंवा याच्यातून जेवढी अँपियर विद्युत धारा वाहते, ही काय असेल, समान असेल. जर आपण इकडे बघितलं की समांतर जोडणीमध्ये प्रत्येक रोधामध्ये विभवांतर काय असतं, सारखं असतं. म्हणजे इकडे आपण बघतोय काय सारखं आहे, विद्युत धारा सारखी आहे. इकडे काय सारखं आहे, विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स हा सारखा आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा सेकंड, की एकसर जोडणीमध्ये एकूण विभवांतर हे प्रत्येक रोधाच्या दरम्यान असलेल्या विभवांतराच्या काय असते, बेरजे इतके असते. आता इकडे जर बघितलं की विद्युत परिपथातून वाहणारी एकूण विद्युत धारा ही सर्व रोधातून वाहणाऱ्या विद्युत धारेच्या काय असते, बेरजे इतकी असते. आता त्याचप्रमाणे आपण जर तिसरा मुद्दा बघितला की एकसर जोडणीतील परिणामी रोध, हा इफेक्टिव्ह जो काही रोध आहे, हा सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. हा R1 असेल, R2 असेल, R3 असेल, या तिघांची मिळून जी बेरीज होती त्याच्या इतका हा काय झाला, इफेक्टिव्ह किंवा परिणामी रोध. इकडे मात्र समांतर जोडणीमध्ये परिणामी रोध म्हणजे कुठला, हा झाला, हा त्या रोधांच्या व्यस्तांक. बघा, समांतर जोडणीतील परिणामी रोधांचा व्यस्तांक हा सर्व रोधांच्या व्यस्तांकाच्या बेरजे एवढा असतो. तर हे त्यातले काही फरकाचे मुद्दे आहेत. यानंतर आणखी आपण पुढे इतर जे काही फरकाचे मुद्दे आहेत ते आपण बघतो आहोत. बघा, एकसर जोडणी आणि समांतर जोडणीतील आणखी काही फरकाचे मुद्दे आपण बघूया. बघा, एकसर जोडणीचा परिणामी रोध, ज्याला आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणूया, हा वैयक्तिक रोधाच्या मूल्यापेक्षा कसा असतो, जास्त असतो. ज्याला आपण असं इथे बघितलं की हा जो आहे परिणामी रोध, रेजिस्टन्स इन सिरीज हा ग्रेटर आहे. इंडिव्हिज्युअल जो रोध आहे म्हणजे R1 पेक्षा हा एकूण जो काही रोध आहे हा कसा असेल, हा मोठा असेल. आता जर आपण इकडे बघितलं की समांतर जोडणीतील परिणामी रोध हा वैयक्तिक रोधाच्या मूल्यापेक्षा कसा आहे, कमी आहे. जसं आपण इथे बघितलं 1/10 आहे, आणि हा सगळा जर सपोज येत असेल या इथे की हा परिणामी रोध कसा आहे, कमी आहे. सपोज हा 1/5 असेल तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे, इथे कमी आहे. आता प्रत्येक रोधाच्या दरम्यान असलेले विभवांतर त्या रोधाशी समानुपाती असते. म्हणजेच काय, विभवांतर जेवढे जास्त तेवढाच रोध काय असतो, जास्त असतो. आता जर आपण इकडे बघायचं ठरवलं की प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युत धारा ही रोधाशी काय असते, व्यस्तानुपाती असते. म्हणजेच काय, विद्युत धारा जेवढी इकडे जास्त असेल तेवढा इकडे रोध काय असेल, कमी असेल. बघा, इकडे आपण काय म्हटलं होतं की
विभवांतर जेवढे जास्त तेवढा रोध जास्त, तिकडे काय विद्युत धारा जेवढी जास्त तेवढा रोध काय आहे कमी आहे. आणि शेवटचा मुद्दा की विद्युत परिपथामध्ये रोध वाढवण्यासाठी अशा प्रकारची जोडणी आपल्याला बघायला मिळते. आता याचं उदाहरण जर आपण बघितलं की जे काही फ्यूज तार आपण वापरतो ती कशी असते, सिरीज मध्ये असते किंवा ज्याला आपण एकसर जोडणी म्हणू शकतो. आणि आपली घरगुती जी वीज आहे त्याचं उदाहरण कुठलं आहे, हे विद्युत परिपथातील रोध कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या जोडणीचा वापर होतो. आणि आपल्या घरगुती जी वीज कनेक्शन आहे, वीज जोडणी, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे रेजिस्टन्स किंवा कनेक्शन वापरले जातात, तर ते आहे रेजिस्टन्स इन पॅरलल. काय उद्देश असतो की विद्युत परिपथातील रोध हा काय करायचा, कमी करायचा. बघा विद्युत धारा या प्रकरणामध्ये विद्युत धारा ही जी आहे आपल्याला अशा तीन महत्त्वाच्या संज्ञा आहे की त्यांचा उपयोग आपल्याला या इलेक्ट्रिक करंटमध्ये नेहमी करायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे, एक नंबरला आहे कुलोम. तर कुलोम काय आहे, विद्युत प्रभाराचे ते एस आय एकक आहे, ज्याला आपण म्हणतो कुलोम. आता जो विद्युत प्रभार म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हा जो एक इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनवर 1.6 × 10⁻¹⁹ एवढा काय असतो, चार्ज असतो, प्रभार असतो एका इलेक्ट्रॉनवर. आणि विद्युत प्रभाराचं हे काय आहे, एकक काय आहे, कुलोम. त्याचप्रमाणे सेकंड जे आहे व्होल्ट, नेमकं काय आहे, तर जे विभवांतर आहे किंवा ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतराच्या एककास काय म्हणायचं, व्होल्ट म्हणायचं. आणि 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन कुलोम किंवा विभवांतर बरोबर कार्य भागिले प्रभार. आणि कार्य कशामध्ये केलं जातं, जूल मध्ये, म्हणजे 1 जूल कार्य विभवांतर जे आहे 1 व्होल्ट बरोबर काय की 1 जूल अपॉन 1 कुलोम. त्याच पद्धतीने बघा, जसं कुलोम आहे तर विद्युत प्रभार व्होल्ट असेल तर त्याला काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स पीडी. एम्पियर आहे, एम्पियर आहे म्हणजेच काय आहे, विद्युत धारा आहे. एम्पियर आहे म्हणजेच इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा आणि त्याचं एकक आहे एम्पियर. विद्युत धारा म्हणजे काय, की विद्युत प्रभार भागिले काय आहे, काल. आणि आपल्याला माहिती आहे की विद्युत प्रभार हा कशामध्ये मोजला जातो, कुलम मध्ये. आणि कालावधी हा काल कशामध्ये मोजला जातो, सेकंदामध्ये. तर 1 एम्पियर बरोबर 1 एम्पियर इज इक्वल टू 1000 मिली एम्पियर. 1 एम्पियर म्हणजे 1000 मिली एम्पियर. तर अशा पद्धतीने विद्युत धारेमधले हे तीन महत्वाच्या संकल्पना व त्यांचे एकके.